नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 13 ऑक्टोबर 2023 वार शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिका, कारण कोणालाही सर्व काही माहिती नसते, परंतु प्रत्येकाला काही ना काही माहिती असतं. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळकांमध्ये बघितलं, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावत. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. नवरात्रोत्सवाचे वेध 2 दिवस शिल्लक राहिले असताना अमरावती शहर ग्रामीण भागात सर्व दुर्गोत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात 1429 दुर्गोत्सव मंडळ, 84 शारदा उत्सव मंडळ, तर ग्रामीण भागात 1661 दुर्गोत्सव मंडळ, तर 228 शारदा उत्सव मंडळाने तयारी केली आहे. अमरावती जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या श्री अंबादेवी एकविरा देवी विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे. पूजेचे साहित्य दुकाने सज्ज झाली असून दर्शनाला वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस यंत्रणा लक्ष देऊन आहेत, तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे. याच नवरात्री उत्सवपूर्व तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधींनी.
येणाऱ्या 15 ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. अमरावती शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक दुर्गोत्सव मंडळ या ठिकाणी उत्सुकतेने वाट पाहत आहे. अंतिम टप्प्यामध्ये सर्व तयारी झालेली आहे. आपण थेट पोहोचलेले आहे अमरावती जिल्ह्याचं कुलदैवत म्हणजेच आई अंबादेवी आणि एकविरा देवी या परिसरामध्ये. आपण थेट पाहत आहात पेंडॉलची बिछायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी सजावट आणि भाविकांच्या सुखसोयीकरिता या ठिकाणी मंदिर ट्रस्टच्या वतीने सुविधा करण्यात आलेली आहे. आता 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि आत्तापासनं अनेक भाविक या ठिकाणी दाखल होत आहे आणि आई अंबादेवी आणि एकविरा देवींचं दर्शन या ठिकाणी मोठ्या भाविकतेने केलं जात आहे. आपण सुद्धा या ठिकाणी पाहत आहे शाळकरी महाविद्यालयीन युवतीसुद्धा या ठिकाणी देवींचं दर्शनाला या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण ठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्री उत्सवात अनेक युवक युवती आणि भाविक आपला आनंद साजरा करणार आहे. उत्साहाचं वातावरण आणि तब्बल संपूर्ण 9 दिवस पूजा अर्चना जल्लोष या ठिकाणी करण्यात येणार आहे. अंबादेवी परिसरातील थेट दृश्य आपण पाहत आहात. गर्दी होऊ नये याकरिता याच मंदिर ट्रस्टीच्या वतीने प्रत्येक भाविकांना रांगे दर्शन व्हावं याकरिता खांबांचं बांधणी केलेलं आहे आणि या ठिकाणी याच मार्गाने भाविकांना दर्शनाला सोडण्यात येणार आहे. CCTV कॅमेऱ्यांची या ठिकाणी व्यवस्था आहे. अमरावती जिल्ह्याचं कुलदैवत अंबादेवी परिसरामध्ये आपण दाखल झालेलो आहे आणि याच मंदिरातील संपूर्ण दृश्य आपण पाहत आहात. अमरावती शहरामध्ये 429 दुर्गादेवी उत्सव मंडळ तर 84 शारदोत्सव मंडळ या ठिकाणी आपली त्यांनी संपूर्ण व्यवस्था सज्ज झालेली आहे. 429 दुर्गादेवी उत्सव मंडळ आणि 84 शारदा उत्सव मंडळ 9 दिवस देवींची पूजा अर्चना केली जाणार आहे. अशातच सर्वत्र रात्री जल्लोष आणि रोषणाईचं वातावरण दिसून येणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहत आहात येण्याचा मार्ग आणि जाण्याचा मार्ग सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे गर्दी होऊ नये याकरिता अंबादेवी ट्रस्टीने विशेष व्यवस्था केलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहूया एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये विशेष व्यवस्था कोणत्या पद्धतीने करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपल्या माहितीकरिता अमरावती ग्रामीण क्षेत्रामध्ये अंतर्गत 34 पोलीस स्टेशन अंतर्गत 1661 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ तर 228 शारदादेवी उत्सव मंडळ देवींचं पूजा अर्चना केली जाणार आहे. एकविरा देवींचं मंदिर आपण पाहत आहात. रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. शामियाना बिछायत आणि बासांचे खांब या ठिकाणी 4 वेगवेगळ्या रांगेमध्ये तयार करण्यात आलेले बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी याच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत असते. याकरिता अडथळा निर्माण होणे आणि प्रत्येकांना रांगेमध्ये दर्शन व्हावे याकरिता सर्वांची या ठिकाणी काळजी घेतली गेली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या संकल्पनेतून त्यांच्या आवाहनानुसार एक गाव एक दुर्गा एक शारदा उपक्रमाचं स्वागत करून अनेक मंडळांनी 87 गावामध्ये एक गाव एक दुर्गादेवीचं मंडळ स्थापन केलेलं आहे. पोलिसांचा विशेष बंदोबस्त या ठिकाणी 9 दिवस राहणार आहे आणि याच नवरात्री उत्सवामध्ये गरबा दांडियाचा मोठा जल्लोष आनंद अनेक युवक युवती साजरा करत असतात. त्याकरिता रात्री 10 पर्यंत दांडियाची अवधी देण्यात आलेली आहे. उत्सवाची परवानगी दिलेली आहे. मात्र 4 दिवस
रात्री 12 पर्यंत दांडिया उत्सव आयोजकांना सुद्धा 12 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा सुद्धा जी वाढून झालेली आहे आणि खरोखरच आता संपूर्ण आपल्या देशामध्ये सर्वात मोठा उत्सवाचं आता सुरुवात होणार आहे आणि याचं अमरावती जिल्ह्याच्या कुलदैवत असलेल्या आई अंबादेवी एकविरा देवींच्या मंदिरामध्ये आपण पूर्णतः माहिती घेतलेली आहे आणि संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। भाविकसुद्धा या ठिकाणी आता दर्शनाला त्यांच्या सुरुवात झालेली आहे। अनेक नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि आता येणाऱ्या 15 ऑक्टोबरपासून अमरावती जिल्ह्यामध्ये नवरात्री उत्सवाचं वातावरण आपल्या सर्वांना दिसणार आहे आणि सकाळी 5 वाजतापासून तर रात्री मध्यरात्रीपर्यंत भाविकांची सुद्धा गर्दी या ठिकाणी दिसणार आहे। पोलिसांचा विशेष बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे। वाहतूक पोलिसांच्या नुसार या ठिकाणी सुद्धा वाहन चालकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की राजकमल ते गांधी चौक जवाहर गेटचा हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे आणि एसटी चालकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की राजापेठ ते राजकमलच्या उड्डाण पुलावरून आपल्या वाहनांचा या ठिकाणी अवलंब त्या ठिकाणी करावा जेणेकरून राजकमल चौकामध्ये कोणत्या वाहनांची वर्दळ होणार नाही, वाहतुकीला खोळंब निर्माण होणार नाही या ठिकाणी आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आपणसुद्धा मोठ्या आनंदाने या संपूर्ण 9 दिवसाचा जल्लोष आपण सर्व मिळून साजरा करूया आणि कायदा नियमातसुद्धा आपण विशेष लक्ष देऊन आपण सर्वांनी मिळून हा उत्सव साजरा करूया। कॅमेरामन रोहित खडे सोबत मी अजय शृंगारे पात्रा, सिटी न्यूज अमरावती। सर्वात मोठा उत्सव नवरात्रीचा असल्याने आता केवळ 2 दिवस आगमनाला शिल्लक राहिले असताना अमरावती शहरात अंबादेवी एकविरा देवी मंदिरात पूजा अर्चना दर्शनाला दरवर्षी भाविकांची गर्दी होत असते। अशातच राजकमल चौकात 9 दिवस तुफान गर्दी होत असल्याने वाहतूक पोलीस विभागाने 9 दिवस वाहन मार्गात बदल केला आहे। राजकमल चौक ते गांधी चौक, भूतेश्वर चौक, जवाहर गेट मार्ग वाहनाकरिता बंद राहणार आहे। यासोबतच एसटी चालकांनी उड्डाण पुलांचा अवलंब करावा, दर्शनात येणाऱ्या वाहन चालकांनी नेहरू मैदान ओसवाल भवन जागेत पार्किंग करावे असे आवाहन शहर वाहतूक पोलीस विभागाने केले आहे। 15 ऑक्टोबरला सर्वत्र नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदात सुरुवात होणार आहे। 9 दिवस विविध दुर्गादेवी उत्सव मंडळ वतीने विविध धार्मिक आणि गरबा दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे। अशातच अमरावती जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या आई अंबादेवी एकविरा देवी मंदिरात पूजा अर्चना करण्यास भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे। राजकमल चौक ते गांधी चौक दरम्यान 9 दिवस यात्रेचे स्वरूप राहणार असल्याने वाहतूक अडथळा येऊ नये याकरिता आता शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विविध मार्गात बदल करण्यात येत आहे। 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत राजकमल चौक ते गांधी चौक, भूतेश्वर चौक, जव्हार गेट हा मार्ग वाहतुकीकरता बंद राहणार आहे। यात्रेदरम्यान पादचाऱ्यांना कोणता अडथळा होऊ नये, कार दुचाकी चोरी होऊ नये याकरिता भाविकांनी आपले वाहने नेहरू मैदान ओसवाला भवन येथील जागेचा पार्किंगकरिता वापर करावा असे आवाहन वाहतूक वरिष्ठ पोलीस मनीष ठाकरे यांनी वाहन चालकांना केले आहे। येणारा दुर्गा देवीचा उत्सव 15 तारखेला सुरू होणार आहे। त्याचवेळेस मा अंबा देवी व मा एकविरा देवी यांची यात्रा असते। हा नवरात्र उत्सव अतिशय उत्साहानं आणि भावनेनं अमरावतीकर करत असतात। त्यासाठी आपण काही वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आलेले माननीय DCP सागर पाटील यांच्या नोटिफिकेशननुसार राजकमल चौक ते गांधी चौक बंद करण्यात आलेलं आहे। गांधी चौक ते भूतेश्वर चौकपर्यंत बंद करण्यात आलेलं आहे। गांधी चौक ते जवाहर गेटपर्यंत बंद करण्यात आलेलं आहे आणि यांचा पर्याय मार्गासाठी नोटिफिकेशन काढलेलं आहे। तसंच ज्या अवजड वाहनं ज्या ST बसेस येणार आहे तर ST डेपोच्या डिपो मॅनेजरना यांना पत्र देण्यात आलेलं आहे की इथे राजकमल चौकात न येता उड्डाणपुलाचा वापर करून डायरेक्ट इरविन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक आणि पेट्रोल पंप पोलीस पेट्रोल पंप तर्फे आपल्या बस स्थानकात जाणार आहे। तसेच बडनेरावरूनसुद्धा येणार जी वाहतूक आहे ती आपण चपराशीपुरा जो जुना बायपास आहे त्या रूटनी वळवलेली आहे। या उत्सवासाठी अंबादेवी आणि एकविरा देवीच्या उत्सवासाठी महत्त्वाचे 3 ठिकाण पार्किंगचे आहे। एक आहे नेहरू मैदान, एक आहे ओसवाल भवन आणि एक ओसवाल भवनच्याच बाजूला आहे पेठचं एक मैदान आहे मोठं, त्या साईडला भाविक आपले वाहन पार्किंग स्थळावर पार्क करू शकतात। सर काय आवाहन कराल आपण नागरिकांना? जनतेला आम्ही हेच आवाहन करू की तिथे ॲम्ब्युलन्सची गाडी असते, फायर ब्रिगेडच्या गाडी असतात, तर अशामुळे ज्या ज्या ठिकाणी वाहतूक
नियमाचं तंतोतंत पालन करावं, नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क करू नये गाड्या, आणि जे पार्किंगचं स्थळ दिलेलं आहे त्या ठिकाणी पार्क गाडी करावी, जेणेकरून इतरही भाविकांना आणि अमरावतीकरांना त्रास होणार नाही. एसटी चालकांनी अमरावती बडनेरा मार्गाने जाताना राजापेठ राजकमल उडान पुलाचा वापर करावा असे पत्र अमरावती बस स्थानक प्रमुखांना देण्यात आले आहे. बडनेरा इथून अमरावती राजकमल चौककडे येणाऱ्या वाहन चालकांनी जुना बायपास रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. देशात कायदा अस्तित्वात असताना सुद्धा उदयनिधी स्टॅलिन प्रियंका खरगे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू मलेरिया HIV या रोगाशी तुलना करून सनातन धर्म संपविण्याचे तसेच अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहे. यासोबतच अनेक जण सनातन धर्म संपविण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित करीत आहे. अशांवर अद्यापपर्यंत कारवाई का केली नाही? आता हेच षडयंत्र उघडकीस करण्यासाठी सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी सनातन धर्मरक्षक हे अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती देण्यात आली. त्यांनी मंदिरांच्या परिषदेमध्ये सनातन धर्म हा डेंग्यू मलेरिया सारखा आहे, धर्म हा नष्टच करावा लागेल अशा प्रकारची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलली. साधारणतः 10 वर्षांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसींनी जे वक्तव्य दिलं होतं की 15 मिनिटांसाठी बाजूला करा, 100 कोटी हिंदूंच्या संदर्भात जे वक्तव्य होतं ते वक्तव्य आणि उदयनिधी स्टॅलिनचं वक्तव्य यात साम्य आहे. प्रियांका खरगे कर्नाटकचे मंत्री आहेत, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे पुत्र आहेत, त्यांनी सुद्धा सनातन धर्म हा HIV सारखा आहे असं वक्तव्य दिलं आहे. महाराष्ट्रात आमदार राष्ट्रवादीचे मंत्री पूर्वीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सनातन धर्म हा समाजाला लागलेली कीड आहे अशा प्रकारचं वक्तव्य दिलं आहे. एकूणच आज जी भूमिका वक्तव्याद्वारे केली जात आहे ते एक प्रकारे सनातन धर्माचा अपमान आहे, सनातन धर्मियांच्या भावना दुखणारं वक्तव्य आहे आणि सनातन धर्माविषयी घृणा उत्पन्न करणारं वक्तव्य आहे. 28 एप्रिल 2023 म्हणजे आजपासून 4 महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे. सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं आहे की कुठल्याही धार्मिक समुदायाविषयी घृणास्पद वक्तव्य जर होत असतील तर ते हेट स्पीच म्हणून गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि यामध्ये पोलिसांना विशेष अधिकार दिलेले आहेत किंवा मोठं कारवाई करण्याचे, म्हणजे स्वतःहून दखल घेऊन पोलीस दखल, म्हणजे कुठलाही समजा आपला तक्रारदार केला नाही तरी पोलीस ही तक्रार दाखल करून घेऊ शकतात अशा प्रकारचा हा अधिकार आहे. एवढा स्पष्ट आदेश असूनही 100 कोटी हिंदू जो सनातनी हिंदू समाज आहे त्याच्या भावना दुखवण्या गेल्या असताना सुद्धा यासाठी हिंदू समाजाला जागरूक करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्याख्यानांचं आयोजन केलं आहे. सनातन धर्म नष्ट करण्याचं अर्बन नक्षलवाद्यांचं षडयंत्र या विषयावर ठिकठिकाणी व्याख्यानं घेतली जात आहेत. अमरावतीत देखील 2 ठिकाणी ही व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत, अमरावती आणि दर्यापूर येथे. अमरावती शहरातील जैन समाजातील प्रतिष्ठित असलेले इंदरचंद सुराणा यांच्या वाढदिवशी राजापेठ मित्र मंडळींसह ओसवाल संघ वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेकांनी सुराणा यांना पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांना भावी आयुष्याच्या शुभकामना दिल्या. अमरावती शहरात जैन समाजात प्रतिष्ठित असलेले इंदरचंद सुराणा यांच्या वाढदिवशी राजापेठ मित्रमंडळसह ओसवाल संघ वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन सुराणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, तर अनेकांनी श्रीफळ देऊन इंदरचंद सुराणा यांना शुभेच्छा दिल्यात. सुरंद बोलिए जोर से बोले ना. Happy birthday to you. 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 Happy birthday to you.
फिर दे बोलो दो लाइन है पसीने के साई से जो अपने मुकद्दर को लिखते हैं उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते ऐसी मिसाल हमारे इंदर बाबू की है कि अपने मेहनत के बल पर तो हमारे सब लोगों में छाए हुए हैं और आज उनकी ओर से जो हमारे को आतिथ्य सत्कार और रास्ता मिला है हम उनके शुक्रगुजार हैं। थैंक यू सदा पर क्या जवाब दूं मेरे दोस्त तुम्हारे लिए क्या तोहफा लाके दूं अगर फूल अच्छा होता तो माली से तोड़वा लेता लेकिन गुलाब जैसे मेरे इंदर जी है आपको मैं क्या गुलाब लाके दूं। मन्नू भैया गांधी श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघ अध्यक्ष अमृत मुथा तसेच श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघ उपाध्यक्ष डॉ चंदू सोजतिया नरेश कंठालिया महेंद्र गुगलिया ओसवाल संघ अध्यक्ष संजय आचलिया सुरेश मुनोत सुरेंद्र निपजिया गिरीश मरलेचा पन्नालाल ओस्तवाल किरण सांबरा अनिल कोठारी संजय मुनोत गौतम संकलेचा माणक ओस्तवाल हिरा ओस्तवाल सुरेश साबद्रा प्रकाश बैद रमेश साबद्रा शिव संकलेचा हे उपस्थित होते। भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर। क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे कलम 93 हक्क न सांगितलेल्या गुराढोरांची विक्री कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। आयुक्त महानगरपालिका अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। परतवाडा बाहेर असलेल्या महिलेची नांदेड सासर ठिकाणी निर्गुण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। डोक्यावर गंभीर जखम तर हातावर मार लागल्याच्या खुणा दिसून येत असल्याने नातेवाईकांनी तिच्या पतीवर संशय घेऊन नांदेड शहर गाठलेत। वडिलांनी सायंकाळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्यास सुरुवात केली असून आता नांदेड पोलीस तपास कामाला लागले आहेत। हल्ली सर्वत्र मानव तस्करीचे प्रमाण जोमाने वाढत आहे अशातच यावर नागरिक जागृत व्हावे याकरिता सुजाण नागरिक म्हणून कोणत्या महत्वांच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे याकरिता बडनेरा येथील समाजकार्य महाविद्यालयात मानवी तस्करी एक समस्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले। या परिसंवादाला जिल्हा विधी प्राधिकरण सेवा सचिव जी आर पाटील प्राध्यापक शिवाजी तुपेकर यांनी शेकडो विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका निभावून समाजाचे समुपदेशन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा विधी प्राधिकरण सेवा सचिव जी आर पाटील यांनी केलेत। मानवी तस्करी हा शब्द
आपण जर वाचण्यात आला तर भारतीय राज्यघटना, या राज्यघटनेमध्ये हा मानवी तस्करी शब्दाचा उल्लेख आहे. या ताईंनी मगाशी एक प्रश्न विचारला, 14 वर्षा आतील मुलांना सक्तीचे शिक्षण, त्या चॅप्टरमध्ये आणि किंबहुना त्या अमेंडमेंट झालेल्या कलमाखालीच हे मानवी तस्करीचं शिक्षण आहे. अमरावती विधानसभा क्षेत्राचे आमदार सुलोभा खोडके यांनी 13 ऑक्टोबरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली. महाविद्यालयाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी DPC निधीतून नियोजन करू असे आश्वासन आमदार खोडके यांनी दिलेत. तर येथील प्रस्तावित बांधकामे गुणात्मक व दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विदर्भाची शैक्षणिक नगरी म्हणून अमरावतीचा लौकिक असून तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उच्चतम शिक्षण देणारी पश्चिम विदर्भातही 60 वर्षे जुनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीमधून अनेक नामांकित अभियंता घडले आहेत. संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्या तरीही भविष्याचा वेध घेऊन उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारपूरक सक्षम शिक्षण व आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी उच्चतम व गुणवत्तापूर्वक शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे होत असताना त्यात पायाभूत सुविधांचा सुद्धा अंतर्भाव होणे आवश्यक आहे. म्हणूनच संस्थेत दरवर्षी देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव सादर करून प्रयत्न करू अशी ग्वाही अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी दिली. आगामी 2024 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीचे डायमंड जुबली वर्ष असल्याने त्या अनुषंगाने तेथे सुरू असलेल्या नवीन बांधकामाचा व प्रस्तावित कामांचा आमदार सुलभा खोडके यांनी शुक्रवारी दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ AS महल्ले यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ AS महल्ले यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. जवळपास 105 एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रफळ निहाय जागेत विस्तारलेल्या या संस्था परिसरात सद्यस्थितीत यंत्र अभियांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी विभागाचे जे इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाची आमदार खोडके यांनी पाहणी केली. सदर कामे ही दर्जात्मक गुणात्मक व चांगली संरचना करून व सर्व सोयीनिशी करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केली. तसेच एकाच इमारतीत अधिक विद्याशाखा संचालित करण्याचे नियोजन करून अधिकाधिक जागा ही भविष्यातील विकासाचा वेध घेऊन राखीव ठेवावी. जागेमुळेच अभियांत्रिकी महाविद्यालयाला महत्त्व व प्राधान्य राहील अशी सूचना यावेळी करण्यात आली. संस्थेने नियोजन करून प्रस्ताव सादर करावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला. मग त्याच्यावर काही सर्क्युलर किंवा काही GR वगैरे काढलं, त्यांनी काय केलं, एक पत्र काढलं 8.5 वर्षाचे मुख्य विभाग आणि त्यांनी आमच्या डिपार्टमेंट टाकून दिलं. ते बहुतेक शालेय शिक्षण त्यांच्याशी रिलेटेड होतं ते, पण त्यांनी आमच्याही डिपार्टमेंट टाकून दिलं. मग आमचे जेवढे काही रिटायर झाले आणि इथं बसलेले बरेच जण आता या येणाऱ्या 1 वर्षात रिटायर होणार आहे, तर त्यांचे सगळ्यांचे ते प्रस्ताव त्यांनी सांगून दिले. त्याच्यामुळे 15-20 वर्षापासून 2004 पासून आमचे प्रमोशनच नाही, आम्ही वारंवार आपल्याला माहिती आपल्याला पण त्याच्यावर
ही कारवाई आतापर्यंत झालेली. आणि दुसरं आहे की जे कॅश कॅरियर ॲडव्हान्समेंट स्कीम आपल्याला आम्ही तुम्ही आणि आयोगाने घेतलेला आहे, तर कसं आहे जे निघतात शासन जे काढतं पण डी टी लेवलला हे आतापर्यंत. या बैठकीत प्राचार्य डॉक्टर आशिष महल्ले यांनी आमदार सुलभा खोडके यांना निवेदन दिले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय सहसंचालक डॉक्टर विजय मानकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष महल्ले, स्थापत्य विभागाचे प्रमुख डॉक्टर मनोज हेडाऊ, यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र दाळू सह अनेक प्राध्यापक उपस्थित होते. मेळघाट म्हटलं तर निसर्गाने वाढलेला हा सातपुडा पर्वताचा भाग येथे पर्यटन स्थळ असल्याने राज्य देशातील असंख्य नागरिक दाखल होत असतात. मात्र म्हटल्या जाते दुरूनच डोंगर साजरे तसेच या मेळघाटाचे झाले आहे. मेळघाट हा अनेक समस्यांनी ग्रासला आहे. स्थानिक स्तरावर आदिवासी बांधवाकरिता रोजगार नाही तर नीट शाळा नाही. बोगस डॉक्टरसह अनेक योजनांच्या बट्ट्याबोट झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक मंत्री येतात आणि भेटी देऊन परततात. प्रशासनाचे लक्ष नसल्याने मेळघाट हा दुर्लक्षित झाला आहे. यावरच आता येथीलच प्रवीण धुर्वेसह सचिन गोरले यांच्या नेतृत्वात असंख्य नागरिकांनी चिखलदरा ते मुंबईची पदयात्रा वारीला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात केली. पायी चालत अनेक गाव गाठली. न्याय मिळावा या उद्देशाने चक्क पदयात्रा काढली म्हणून अनेक गावातील नागरिकांनी यात्रेकरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मेळघाट ते मुंबई ही जी पदयात्रा मेळघाट चिखलदरा या परिसराची जी अवस्था आहे त्यांना फार जे कष्ट सहन करावं लागतं आहे, जे त्यांच्यावर अन्याय होतो तो शैक्षणिक पण आहे परत आर्थिक पण आहे व तिथली जी मूलभूत सुविधा त्यांना बिलकुल मिळत नाही, त्यांची जी वंचित आहेत ते त्यांना शिक्षणासाठी शिक्षकं नाही आहेत, घरदार व्यवस्थित नाही आहे, त्यांना लाईट बिल वगैरे मिळत नाही आहे, प्लस त्यांचा रोजगाराची फार मोठी समस्या आहे. तिथे फक्त जे पर्यटन असतं ते 5-6 महिने असतं, त्याच्यानंतर पुन्हा 6 महिने त्यांना बेरोजगारीचं फार मोठं व पोटा पाण्याची अवस्था फार मोठी बिकट आहे. या कार्यासाठी त्यांनी बऱ्याचदा शासन दरबारी कटकटवले आहे आपला दरवाजा. आमदार खासदारांनाही त्यांनी पत्रिका दिलेली आहेत परंतु त्यांची कोणीही दाद दिली नाही, म्हणून त्याची जी काहीतरी त्याचं निष्पन्न निघावं व काहीतरी आपलं त्याचं निष्पन्न निघून त्यांचा रिझल्ट मिळावा यासाठी आपले गोरले साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी जी मोठी पदयात्रा काढली आहे मेळघाट ते मुंबई व मंत्रालयात जे जाणार आहेत, तरी सरकारने जागे होऊन अशा लोकांसाठी काहीतरी करणं हे गरजेचं आहे. व आमदार खासदार त्या येऱ्यातले फक्त निवडणुकीच्या वेळेस काही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकून घेतात, परंतु त्याच्यानंतर त्यांच्या जे काही कार्यक्रम असतात जे काही त्यांच्या समस्या आहेत त्या कधी सॉल्व्ह करत नाही. तरी त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन त्याचप्रमाणे शासनाने पण लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात. गोरले साहेब हे पूर्ण तिथल्या मेळघाट व चिखलदाराचे प्रतिनिधित्व करून एवढं मोठं कष्ट सहन करून ते आता आपले मंत्रालयात जात आहेत, तरी आता तरी सरकारला जाग यावी व त्यांची मदत व्हावी व त्यांना न्याय मिळावा अशी मी आशा करतो. मी विजय शिरसाट, संत गाडगे बाबाचा नाशिक जिल्हा अध्यक्ष आहे. जय हिंद, जय भारत. 3 ऑक्टोबरला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करण्यात आली. सध्यास्थितीत ही पदयात्रा नाशिकला दाखल झाली असून येणाऱ्या 14 ऑक्टोबरला मुंबई मंत्रालय गाठून तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष निवेदन सादर करून आपल्या मेळघाटाच्या समस्येचे कथन करून न्यायाची याचना करण्यात येणार आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. We'll be right back.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT 72 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र वेळावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.